आजपर्यंत जे तुम्ही मला सहकार्य दिले त्याबद्दल मनस्पूर्वक आभार. मी पक्षाच्या चिन्हावर उभा राहिल्यामुळे काँग्रेसकडून माझी पाठराखण करण्यात आलेली आहे. त्यामुळे माझ्यावर कारवाईची धमकी देणाऱ्या कथित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आता पक्षाकडून कारवाई निश्चित होईल असा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केला. पक्षाचे पदाधिकारी म्हणून मिरवत असलेले काही लोक काँग्रेसला मतदान करू नका असे सांगत आहेत. त्याबाबतची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत, ते वेळ आल्यास निश्चितच जाहीर करू असा इशारा नार्वेकर यांनी दिला. राणेंच्या नावाचा वापर करणाऱ्या केसरकर यांनी त्यांच्या नावाचा वापर करून राजकारणात यश मिळवले असेही त्यांनी धुरा आम्ही जे घडत होतो ते वरच्या लेवर पोहोचवतो. राजू मसुकर दिल्लीला कळवत होतो, मी दिल्लीला आम्ही सुद्धा दिल्लीला कळवतो. त्यांच्याकडून आता आम्हाला उत्तर यायला लागलंय आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेणार. काँग्रेस निशाणीच्या विरुद्ध जो प्रचार करा हुएर बेबी, काँग्रेस पक्षाच्या हाताच्या निशाणाच्या विरुद्ध त्याच्याविरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार, त्याचा पक्षातून काढून टाकणार आहे अशा प्रकारे आम्हाला सांगण्यात येतं. आता आणि तुम्हाला दिसेल आता काही दिवसांनी कोणाचे ऍक्शन होणार आहे. आम्ही काँग्रेसचा प्रचार करताय, त्यांनी आम्हाला विचारलं आप का ते प्रचार करणार आहे. आम्ही सगळं दाखवलं तर आम्ही काँग्रेस का प्रचार कराय, हात का प्रचार कराय, आम्हाला सोनिया गांधी का प्रचार कराय, राहुल गांधी का प्रचार कराय, अलग बोलतो मत करणार. आम्ही त्यांचे सर्व नावं घडलं ह्यांच्यावरती काँग्रेस घेणार की नाही बघा, आणि पक्षातून यांना बाहेर घालवणार आहे. आमच्यावरती घेणार नाही आहे आणि पक्षाच्या विरुद्ध कधी कारवाई होऊ शकत नाही आहे. आम्ही काय केलं, आम्ही हात घेऊन सबद्ध समाजासमोर गेलो आहे, त्यांना ठेवा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि उद्या 4 दिवसांनी बघा कोणाच्यावरती काय ऍक्शन होतं येते. आणि पुढे हेच ऑफिस आमचं काँग्रेस पक्षाचं दिलीप नार्वेकरचं घर हे ऑफिस असणार आहे. अभिमानाने तुम्हाला सांगतोय जिल्हाध्यक्ष आता जिल्हाध्यक्ष वरती ठरवलं, त्याने राजीनामा दिला. आज सर जिल्हाध्यक्ष नाही आपल्याकडे, जिल्हाध्यक्षाने राजीनामा पूर्वीच दिलेला आहे. मी काय स्वीकारणार नाही, मला काम करायचं आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी मला लीडर फोडारी व्हायचं नाही आहे. मला जिल्हाध्यक्ष काम करणं सोपी गोष्ट नाही आहे, ती सबंध जिल्ह्याचं करा. माझं वय केल्यानंतर मला ते पदवी मला नको आहे. मला मी काय करतो एवढं या वयामध्ये, नगरपालिकेत 35-35 वर्ष काम केलं, मला हे पद पाहिजे का? मला गरज नाही त्या पदाची, माझं टिकलं पाहिजे. ह्या निर्णयाप्रकारच्या ज्या घडामोडी होत आहेत, कळलं की निर्णयाचे प्रकल्प आलेले आहेत, लोकधंद्याला कामाला मिळालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून माझ्यासमोर एक वेगळं स्वप्न आहे. हो, 151 लोकांना मी स्टॉल दिले, 151 कुटुंब मी त्या निर्मितांना चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करताय, त्यांना ठेवा. दुसरी गोष्ट नाही, लोकांनी कौतुक केलं त्यावेळी कसं झालं होतं माहिती आहे ना 40 वर्षापूर्वी नाही 78 सालाच्या दरम्यान येथे सर्व सार्वजनिक संघात जे होते ते टोपडीचे संघात होते. रमेश पै आहे जिवंत, मी आहे, नंतर श्रीपाद सुकी नाव तुमचं कैलास श्रीपाद सुकी, हा तुमचा ह्याचे वडील कोणाचे वडील सांगा, संदीप कोवरेकर, दुसरे तुमचे पाळ बांदेकर, दत्ताबाई, नंतर विजय भिषे, आणि हा आमचा फोटो पेंडेकरचे वडील वसंत पेंडेकर. ह्या लोकांनी आम्ही तुम्ही लहान मुलं आहे जन्माला आले असणार, आम्ही सार्वजनिक संघात जे होते लोकांच्या संघात होते, टोपलीच्या संघातला महिला घेऊन खांद्यावर घेऊन आम्ही तो महिला डिस्पोज ऑफ करत होतो. हे आमचं सामाजिक कार्य होतं. 42 दिवस केले, एक दिवस खडा पडला आमचा पहिल्या दिवशी आणि 42 दिवस संपा पडला. तर बघा महाराष्ट्रातले लोक होते काही लोक काम करायचं सामाजिक कार्य, साधे गटारातून बघितलं आता मी फिरतोय ना घाण मारते जिकडे तिकडे, लोक विचारतायत आम्हाला घाण दाखवतात, ही घाण मी ती संपवणार आहे. 40 दिवस आम्ही काम केलं, हे सामाजिक कार्य असतं. रस्ते बिस्ते केले हे की नाही, नगरपालिकेचे आलेले पैसे असतात हे खर्च करतात. तुम्ही काय केलं सामाजिक कार्य, दाखवा मग कुणाने हे सामाजिक काम करा आणि आयुष्यात मी मोठं काम केलं असं हे करे. बंद पडलेलं आयुर्वेदिक कॉलेज हे उभारलं आम्ही, बंद केलेलं आयुर्वेदिक कॉलेज हे सुद्धा आम्ही उभारलं. असे अनेक कामं आम्ही केलेले आहेत आणि हे लोक आम्हाला सांगतात साहेब तुम्ही काम केलंय आणि काय पाहिजे तुम्हाला सांगा. समज जिल्हाधिकारी पक्षाने माझी पाठराखण केलेली आहे आणि ह्यांच्याविरुद्ध उद्या ऍक्शन होणार आहे. आम्ही टेप करून ठेवलेलं आहे, काँग्रेसला मतं घालू नका, हाताला मतं घालू नका असा ज्याच्या तोंडातून शब्द येणार आहे ना ते सबंध रिपोर्टिंग आम्ही केलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई घेणार, त्याच्या साईडला आम्ही काँग्रेस घेणार आहे असं कुठे नाही आहे. आघाडी करा महाआघाडी करा म्हणून जे होत असेल त्याच्याकडे करा, पण काँग्रेसच्या विरुद्ध काँग्रेसला मतदान करू नका असं जो कोण सांगेल त्याच्याविरुद्ध कारवाई. पक्ष संभाषण आमच्याकडे
अध्यक्ष विकास सावंत यांचे सुपुत्र हे शिवसेनेमध्ये आहे 5 वर्ष आणि साधारणपणे त्यांना जिल्हा याचं विधानसभा अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना उद्या काही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल, पंचायत आपलं जिल्हा परिषद सदस्य मिळेल अशा पद्धतीने दीपक केसरकरने आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये मी येतोय त्याला पुढे, कारण पुढच्या भविष्यामध्ये आमदारकी मिळेल. माजी जिल्हाध्यक्ष, हा माजी जिल्हाध्यक्ष, पुढच्या याच्यामध्ये आमदारकी मिळेल असं वारस देत आम्ही दाखल हे करू. आपले दीपक केसरकरने त्यांना आश्वासन दिलं विकासावरला आणि त्यामुळे कदाचित त्या स्वार्थापोटी ते करतायत हा प्रचार असं मला वाटतं आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही कंप्लेंट केलेली आहे. साधारणपणे सोनिया गांधी, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण आपले अशोकराव चव्हाण, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात, हुसेन दळवाई, मुणगेकर साहेब यांच्याकडे केलेलं आहे. कारण अशा पद्धतीने पक्ष वाढण्यासाठी कधीच दीपक केसरकरने काम केलं नाही, कारण ह्याच्या अगोदर बघितलं तर 2 वर्ष विकास सावंत झाल्यानंतर, विकास सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी असं कधी म्हटलं नाही की आपला मुलगा परत काँग्रेसमध्ये यावं, त्याला कधी आमंत्रित केलं नाही. काँग्रेस पक्ष वाढावा, भाईसाहेब सावंतांचा कैलास, भाईसाहेब सावंतांचा पक्ष वाढावा अशा वेळी कधीच प्रयत्न केला नाही. आज बघितलं तर माझगावमध्ये 60 मतं 3 बुथावरती जवळजवळ 60 मतं पडलेली आहेत. बघा तुम्ही काढून, मागच्या वेळेस रेकॉर्ड मध्ये काढल्यानंतर 60 मतं साधारण 20-20 असे 3 बुथावरती म्हणून 60 मतं पडली काँग्रेस पक्षाला. एवढी खाली व्यवस्था झालेली आहे आणि काँग्रेस संपवण्याचे प्रयत्न करत आहे. आज आम्ही त्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी झाल्यानंतर काँग्रेस पक्ष सांभाळला, अर्धा आमचा पक्ष फुटला, त्याच्यानंतर नारायणाने चलवायला दिला पक्ष, त्यामुळे परत तो आम्ही त्याच्यानंतर ते परत नारायणाचे सगळे आमचे जे मूळचे काँग्रेसचे होते ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते किंवा सभापती होते किंवा आमचे ग्रामपंचायत सदस्य होते ते सर्व काँग्रेसमधून घेऊन गेले आणि तिथून भाजपमध्ये घेऊन गेले, त्या स्वाभिमानमधून भाजपमध्ये गेले. तरी आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो. आता विकास सावंत आमच्या विरोधात राज करतायत, तरी आम्ही काँग्रेसमध्ये करतो. शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही हे सगळं काँग्रेस पक्ष सांभाळणार आहोत आणि अखेरच्या थेंबापर्यंत आम्ही सांभाळणार आहोत आणि त्या दुसऱ्या आम्ही प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यावरती आम्हाला ऍक्शन बिक्शन करण्याची काही धमकी देण्याची प्रयत्न करते. आमच्या हृदयातला काँग्रेस कोण काढून घेऊ शकत नाही, हृदयातला काँग्रेस आहे तो करत नाही. डबल पॉलिसी कधी नारायण राणे लोकांना माहिती आहे, नारायण राण्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि त्याच्यामुळे मला नारायण राणे मला अशक्य आहे. नारायण राणे 3 नगरसेवक घेऊन हे की नाही नगराध्यक्ष बनलेले आमच्या काँग्रेस पक्ष फुटला, त्यावेळी अकलपट्टी केली आम्ही पक्षाने, अकलपट्टी केलेली काँग्रेस पक्षाने. नगराध्यक्ष बनला त्याला ऐकून घ्या, हा दीपक केसरकर नारायण राणेचे पाय पकडले त्याने आणि हा नगराध्यक्ष बनला त्याला. आता हा नारायण राणे म्हणजे नौशिया का आला आहे हा माझा प्रश्न आहे. त्याला नौशिया येतो नारायण राणेबद्दल, नाहीतर हा कुठे म्हटलं घरी बसला असता हा. आणि उद्या गेला त्याला लाज वाटली पाहिजे, ज्याने त्याला मदत केलेली असते अशा माणसावर चिखलपेक तो करतोय. त्याला कशाबद्दल कोणाचा माणसाचा त्याला नौशिया येतो आणि त्याच्यावरून तुम्ही मतं घेताय. चला ओके, शिवसेना आणि भाजप परत कधी एक होऊ शकते सांगता येत नाही, पण नारायण आणि दीपक केसरकर परत एकत्र मांडीवरती मांडीला लागून बसतील. त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाही, आश्चर्य वाटणार नाही आम्हाला, परत येणार आणि आदेश पण देत ते परत नाही. 45 वर्षाचा अनुभव असलेला कोणी म्हणणार आहे कळलं की नाही. सर 29 तारखेला पत्ता दाखवा आता शेवटचा.